पाचोरा शहरामधल्या या सर्व रस्त्यांची अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेली आहे. मोठमोठे खड्डे, त्यामध्ये साचलेलं पाणी, यामुळे या ठिकाणचे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणी भेडसावत आहेत. कार चालक देखील अत्यंत संतप्त भावना व्यक्त करतात, कारण अक्षरशः गाडीचं, कमरेचं, पाठीचं सगळं नुकसान होत आहे. काय सांगणार काका, काय अडचणी होत आहे? नाही, यांनी आता हे भुयारी गटारचे मार्गचे कामं जे करतायत हे सक्सेस होत नाही आहे कामं. त्यांच्यामुळे हे चांगल्या रस्त्यांची दुरावस्था होऊन केलेली या लोकांनी. आणि आम्ही जे 10-12 लाखाचं वाहन घेतो, या रस्त्यावरून जातो, तर आम्हाला काही ना काही या गाडीमध्ये काहीतरी काम निघतं, तुटफूट होत राहते, आणि आम्हाला बाई कंटिन्यू काही ना काही काम करावंच लागतं. बिलकुल, यांचे फक्त घरं भरल्या जात आहेत, यांचे गावाकडे सर्व दुर्लक्ष झालेले आहे, पूर्ण पाचोरा शहराची अवस्था खराब झालेली आहे. काही कुठं काही खर्च होत नाही, आता पूर्ण रस्ते खराबच आहे. तिकडं बंद तिकडे पूर्ण रस्ते खराबच आहे. आता हा पूर्ण रस्त्याला लक्ष दिलं पाहिजे स्थानिक आमदारांनी. जो निधी येतो तो वापर केला पाहिजे. यांनी कार चालकांची अत्यंत संतप्त प्रतिक्रिया, त्यांची गाडी जाताना नेमकं काय त्याचं चित्र आहे ते देखील आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघू. कारण सगळ्यात महत्वाचं, या ठिकाणचे नागरिक असतील, कार चालक असतील, त्यांच्या होणाऱ्या अडचणी खूप मोठ्या आहेत, आणि त्यामुळे त्यांच्या संतप्त भावना होत या ठिकाणी आपल्याला व्यक्त करताना ते दिसत आहेत. कारण सगळ्यात महत्वाचं, या ठिकाणी स्थानिक प्रशासन असेल, स्थानिक पालिका प्रशासन असेल, या सगळ्यांनी या ठिकाणी कामं केल्याचा दावा केला जातो, परंतु वास्तविक चित्र मात्र अत्यंत बिकट आहे. ज्यांनी आता प्रतिक्रिया आपल्याला दिली, त्यांची गाडी या ठिकाणी जाते, आपण बघतोय अत्यंत हालाकीची परिस्थिती आहे, गाडीचं नुकसान, त्याचप्रमाणे गाडी चालकाचं देखील मोठं नुकसान होत असतं, पण तरी देखील या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही. या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याशिवाय आपण या संदर्भात बोलूयात, ज्यांना या ठिकाणी या परिसरामध्ये रहिवास करावा लागतोय, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आपण त्यांना विचारूयात. काका, काय सांगणार तुम्ही, या ठिकाणी वर्षानुवर्ष राहतायत, काय नेमकी परिस्थिती आहे? गटारी आहे, ओव्हरफ्लो होऊन संग पाणी रोडावर येतं, शिवाय भुयारी गटारींचंही लीक पाणी इथं रोडावर येतं, त्यामुळे इथे पाणी साचलेलं आहे. मुरुम टाकला जातो, परंतु तो पुरेसा नाही आहे, तरी नगरपालिकेने याकडे लक्ष द्यावं. हे काँक्रीट रस्त्याचं काँक्रिटीकरण आणि गटारींचं चांगलं बांधकाम व्हावं ही आमची मागणी. काका, काय सांगणार खरं तर, या संपूर्ण परिसरामध्ये शिवसेनेची सत्ता आहे, शिवसेनेचे आमदार आहे, सत्ताधारी आमदार असताना सुद्धा याकडे लक्ष दिलं जात नाही का? सांगायचा अर्थ असा की सत्ता कुणाची पण असो, हा रस्ता जो आहे खूप वर्दळीचा आहे. सकाळपासून ते रात्री 10 पर्यंत इथे वाहतूक चालू असते. स्टेशन जवळ आहे, दोन्ही बाजूला शाळा आहेत, परत क्लासेस आहेत, त्याच्यामुळे हा रस्ता पक्षांचा याच्या विचारात घेतला तर सामान्य लोकांच्या हितासाठी कोणी पक्षावाला असू इथे त्यांनी हा रस्ता करणं गरजेचं आहे. आणि ज्या गटरी ओव्हरफ्लो होत आहेत इथे त्या पुढे पाणी जातच पास होत नाही, आणि ज्या भुयारी गटर केलेल्या आहेत त्या इथे स्टॉप झालेल्या आहेत, आणि पुढे मार्ग नाही त्याला, त्याच्यामुळे त्या लीक होऊन ते पाणी रस्त्यात आलेलं आहे. तर त्यावर त्यांनी त्वरित दुरुस्ती करावी. म्हणजे हा भुयारी गटारीतनं निघणारा सांडपाण्याचा भुयारी गटर पण आणि ह्या गटर ओव्हरफ्लो झाल्या पुढे पास होत नाही पाणी, हो त्यामुळे हे पाणी रस्त्यावर आलेलं आहे. गेल्या 15 वर्षात रस्त्यांची कधीच अशी अवस्था नव्हती, अक्षरशः रस्त्यावर चालणं मुश्किल झालेलं आहे. तुम्ही जर बघितलं या ठिकाणी तर म्हणजे रस्ते म्हणजे डायरेक्ट लोकांचे ऍक्सिडेंट होतात नेहमी दररोज या ठिकाणी. कोण कुठे पडतंय, बाया माणसांना गाड्या चालवणं अगदी मुश्किल होतंय, पायी चालणं मुश्किल होतंय. रस्त्यांची अशी अवस्था कधीच नव्हती गेल्या 15 वर्षात पाचोऱ्यामध्ये. पालिका प्रशासन लक्ष देत काय, पालिका काय, पालिका आहे की नाही माहित नाही आम्हाला. म्हणजे पालिका कुठे आहे त्याचा संबंधच नाही आहे. पालिका काय कुठेतरी मुरुम टाकून देतात, कुठे गाड्या फसतात, कुठे काय फसतात, कोणाचं काय होतं, आणि नेमकं काय झालंय तेच समजत नाही आहे. म्हणजे लोकांकडनं कर गोळा करायचे आणि पालिकेने काहीच लक्ष द्यायचं नाही. पाणी पावसाळ्याच्या दिवसात 6-7 दिवसात पाणी येतं, म्हणजे सगळ्याच गोष्टी अगदी मन मानेल तशा चालू आहेत. आमदारांचं काय स्थानिक नगरपालिका लक्ष देत नाही ना, आता लक्ष देत नसेल म्हणूनच होत असेल ना असं. त्यांचा अंतर्गत काही असेल, पण लोकांच्या समस्या त्यांनी सोडवाव्यात, म्हणजे बाकीचं काही नाही. लोकांना काय हे ज्या समस्या आहेत लोकांच्या, रस्ते, पाणी, काय गटारी, या समस्या सोडवतात. हा रस्ता जर बघितलं तुम्ही तर अक्षरशः लहान मुलं आणि शाळकरी मुलं इथं इकडनं दररोज जातात, अक्षरशः वैताग आलेला आहे लोकांना या ठिकाणी. विनंती करणार म्हणजे कोणतंही प्रशासन असो त्याला आमची अशी विनंती की रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करून लोकांना जे चालणे इतपत तरी रस्ते चांगले करून द्यावेत, तर त्याला नगरपालिकेवर सरळ 302 गुन्हा दाखल करावा. बरोबर आहे ना? काय जर जे लोकांना जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. गाडीचं तर गाडी माझी फोर व्हीलर 2 वेळा पासून गेली या ठिकाणी. इथे एवढा मोठा खड्डा होता आता 15 दिवसापूर्वी की अक्षरशः म्हणजे
पुढची जागा पासून जातो सगळं 100% जातं या ठिकाणी. आता गेल्या पावसाळा सुरू होण्याच्या आधीपासून आमच्या हा जो रोड आहे हा खूपच खराब होता. पाऊस चालला, निवेदन दिलं, आता आमच्याच कॉलनीमध्ये एक खूप हा जो रस्ता आहे भुयारी गटार केल्यानंतर सुद्धा त्यांनी या ठिकाणी आमच्या कॉलनीमध्ये जी भर वगैरे काढली होती ती या साईडला केली नव्हती. त्याच्यामुळं काय झालं, इथं रस्ता आला आणि या दोघी नाल्या ज्या आहे त्या नाल्यातलं पाणीसुद्धा बाहेर येतं. त्या नाल्यातलं पाणी बाहेर आल्यानंतर इथं पूर्ण डाब साचून जातो. पाऊस पडला, जरी छोटा जरी पाऊस पडला ना तरी त्या ठिकाणी म्हणजे गुडघे एवढं पाणी जमा होऊन जातं. त्यात गाडी काढणं, पायपाय जाणं हे खूप त्रासदायक असतं. आता 2 दिवस झाले आता आमच्या कॉलनीत मिरवणूक गणपती बसवण्या ठिकाणी 2 दिवसासाठी का होणार, पण निदान आज मुरूम पडला, पण तो मुरूमसुद्धा फक्त या ठिकाणी इतका मोठा खड्डा होता. आता विचारू नका की गाडी सोडा, गाडी जरी पायपाय झालं म्हटलं तरी पाय जरी पडला ना तर माणूस पडून जाईल अशा प्रकारे हा इथं खड्डा होता. आता 2 दिवसांपूर्वी इथं एक मुरूम टाकला गेला, पण मुरूम फक्त एका साईडला टाकला गेला, बाकीच्या मॅक्स साईडला अजून तसा तसा मुरूम कुठलाच पडला नाही, तिथं अजून गड्डे. हां, तात्पुरत्या स्वरूपात त्यांना हा जो उपक्रम केला होता. आता या बरेच असं बोललो नगरपालिकेत, म्हणजे संबंधित अधिकाऱ्याला कोणी असेल त्यांना सांगितलं की आम्ही तिथं येऊ म्हणजे रस्त्याची पाहणी करेल त्यानंतर तुम्हाला मुरूम दिलं जाईल. म्हणजे आपल्या इशूवर त्यांचा विश्वास नाही कदाचित, अशा अधिकाऱ्यांसुद्धा मला स्वतः उत्तर दिलेलं आहे. आणि हे नाली संबंधित जे सांगितलं तुम्हाला की या ठिकाणी जे नाले आहे ना पुढे पण नाली चौकप आहे, जर अजून थोडं या साईडला पुढे गेलं तुम्ही तर त्या ठिकाणीसुद्धा नाली चौकप आहे. म्हणजे त्या नालीचं तिथं काढायलाही कोण येत नाही किंवा ती रिपेरिंग करायला कोण येत नाही. संबंधित जे काही ठेकेदार असेल तर त्यांचं चालू असतं, पण कोणी याकडे दुर्लक्ष करत असतं सध्या. आता हे जो सत्यवाले, आता जे आमदार असेल किंवा जे नगरपालिकेच्या संबंधित नगराध्यक्ष असेल किंवा जे इतर कोणी असेल, आता या संबंधितांना कुठंतरी तात्पुरत्या स्वरूपात असेल किंवा कायमस्वरूपी स्वरूपात जे मानधन मिळत असेल कदाचित त्याच्यामुळं तेच काम करत नसावे किंवा जे करत असेल तर ते हे फक्त देखावा पुरता की आम्ही हे काम केलं. आता कामं तर ते करत नाही किंवा जर आता काय कामं केले त्यांनाही आम्हाला सांगावं तसं, किंवा आता मागं खूप चालू होतं की आम्ही असे कामं केले तसे कामं केले, पण कदाचित त्यांनी जे फलक लावलेले होते त्या फलकावर जे कामं केले त्या कामाचे फोटोज नव्हते. एक मीही ऑब्जेक्शन केलं होतं की जे कामं त्यांनी केले होते त्या कामावर मी एवढे कामं ह्या गावात केले त्या गावात केले, त्या गावातल्या एकही कामाचं तिथं त्या फलकावर हे नव्हतं. संबंधित पाचोऱ्यात त्यांनं जे कामं केलं असेल कदाचित त्याचे 2-3 फोटो तिथं होते प्रत्येक बॅनरवर, पण ज्या गावात असेल किंवा ज्या वार्डात असेल ज्या विभागाचं असेल जे कामं केले ना त्या कामाचा त्यांना एकही ठिकाणी फोटो लावला नव्हता. ते त्यांचं जे असेल म्हणजे त्यांना श्रेय घ्यायचं असेल किंवा काय करत आहे त्यांचीच मोठाईपणा म्हणा, पण जे कामं त्यांनी केले हे यांच्यावर फक्त निदान निश्चित डोळे आम्हाला दिशाभूल करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आम्हाला या खड्ड्यांचा खूप त्रास होतो जाताना, पूर्ण पॅन ओली होऊन जाते. आम्हाला चांगलं झालेलं पाहिजे कारण खूपच खड्डे याच्यासारखं चंद्रग्रह असा चंद्र आणि मंगळग्रहामध्ये काहीच फरक राहिला नाही. आता आपले रस्ते पण तसेच होऊन गेलेले, चंद्र आणि मंगळापेक्षा पण जास्त होऊन गेलेलं आहे. किती हाल होता तिकडे पण पुढे किती हे झालेलं आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी या रोडाकडे लक्ष द्यावे, रोड चांगले करावे, खूपच चांगले करावे, कारण ते काम नीट व्हायला पाहिजे तेव्हाच आमचे नाहीतर आमचे हातपाय तुटतील, नाही तर आम्हाला दररोज असा त्रास होईल. कोणाकोणाची कधी कधी सायकल पडून जाते, कोणाकोणाचे दगडे पण टाकून ठेवले, दगडं पण लागून जातात. पंच्या गप्पा ऐकून आता आम्ही खूपच थकलो आहे. आता तुम्हाला मत पाहिजे तर आता हे रोडांचे कामं चांगले करा.